श्री साई सावली मंडळ विरार, ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट विरार, धर्मवीर ग्रुप नाशिक, सुखकर्ता प्रतिष्ठान शिंदेगाव मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 27 वर्षांपासून पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. विरार येथून निघालेल्या पालखीचे दर सालाबादाप्रमाणे याही वर्षी शिंदेगावचे आदर्श धार्मिक व लोकनेते सरपंच विजूभाऊ साबळे व त्यांचे समस्त सहकारी पालखीचे मनोभावे व मोठ्या जल्लोषामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करतात व तसेच नित्य नियमाप्रमाणे साईच्या चरणी लीन होत 15 ते 20 किलोमीटर वाजत गाजत साई पालखी मिरवत श्री साई सावली मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान करून हजारो साई भक्तांसाठी भव्य असा साई भंडाऱ्याचे आयोजन करतात. बिजूभाऊ साबळे हे साईचे परम भक्त असून साई भक्तांना कोणत्याही प्रकारची कमतरता पडू नये याकरिता तन्मन धनाने व भक्तिभावाने आलेल्या सर्व साई भक्तांची सेवा करतात. त्यांच्या या भक्तिमय कार्यास 28 वर्ष पूर्ण झाले असून नित्य नियमाने हे कार्य पुढेही असेच चालू राहील असे त्यांनी सांगितले. साई भक्त भाई ठाकूर, हितेंद्र ठाकूर, संजय भाऊ साबळे यांचे मार्गदर्शनाखाली विरार ते शिर्डी हजारोंच्या संख्येने साई भक्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधीराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय या जय घोषात बिजूभाऊ साबळे व त्यांचे सहकारी यांचे आभार मानून पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. कैलास नाईक, गणपत पाटील, मिलिंद सावंत, किरण राहुल, प्रवीण राहुल ही वरिष्ठ मंडळी संपूर्ण पालखी जबाबदारीने सुखरूप विरार ते शिर्डी यांचे अनमोल सहकार्य असते. भारत विजय साबळे, अनिता राजू साबळे, प्रिन्स विजय साबळे, सोनल विजय साबळे, ओम राजू साबळे, अभिजित साबळे, धनंजय खांडे, रवी आरे, राहुल गोसावी, सचिन गोराडे, अनिल माळे, विनोद गीते, रोहित भालेराव, सचिन गोराडे, सचिन नाईक, सुरेश मते आदी सर्व साई भक्त साई पालखीच्या सहकार्यासाठी प्रयत्नशील असतात. आम्ही गेले 28 वर्ष श्री साई सावली मंडळ विरार ओम साईधाम मंदिर ट्रस्टच्या आयोजित केलेल्या पालखीमध्ये आम्ही येतोय. आमच्या वसई तालुक्याचे लाडके आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर यांच्या प्रेरणेने ते आमच्या मंडळाला नेहमी प्रेरणा देत असतात. त्यांच्या ह्याच्यानेच आम्ही आज इथेपर्यंत चालत येतो आणि ह्या आम्ही बंधन लॉजला इथे आलो सिन्नेरला. आम्हाला बिजूभाऊ साबळे गेली 4 वर्ष यथाशक्ती आम्हाला भरपूर काही सेवा देतात. आम्ही त्यांचे खरंच मंडळातर्फे आम्ही त्यांचे आभारी आहोत. गेली 28 वर्ष आम्ही इथे येतो आहे आणि ह्या विजूभाऊने आम्हाला हा हॉल दाखवला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. विजूभाऊ साबळेंनी जे काय आज आम्हाला जे भोजन दिलं ते खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. अनेक आम्ही आमच्या बाबांची पालखी वाजत गाजत इथपर्यंत या हॉलपर्यंत आणली त्याबद्दल मी त्यांच्या मित्रपरिवारांचे आणि त्यांच्या बंधूंचे आम्ही खरंच ऋणी आहोत. असेच आम्ही साईचरणी प्रार्थना करतो आहोत की अशी आम्हाला त्यांची सेवा सतत घडत राहो हीच आम्ही साईचरणी प्रार्थना करतो. ओम श्री साईराम मंदिर ट्रस्ट संचलित श्री साई सावली मंडळ आयोजित विरार ते श्री छत्रश्री पालखी सोहळा 1991 पासून ते आजपर्यंत 2018 गेले 28 वर्षे अविरत चालू आहे. 1991 साली आम्ही जो पालखी सोहळा चालू केला तेव्हा आमच्यासोबत 18 सहकारी भक्त साई भक्त होते आणि आज 28 वर्षी त्यांची संख्या हजाराच्या आसपास पोहोचलेली आहे. या 28 वर्षाच्या काळात आम्हाला विरारपासून ते शिर्डीपर्यंत जी मधली गावं आहेत ते गावातले सगळे नागरिक, गावकरी, सरकारी कर्मचारी, साईभक्त यांचं कायम सहकार्य लावत आलेलं आहे. तसंच स्थानिक महिला मंडळं, स्थानिक पोलीस स्टेशन, मीडियावाले, आरोग्य केंद्र यांचंही सहकार्य आम्हाला सतत लाभत आलेलं आहे. हे सहकार्य आम्हाला असंच सतत लाभत राहो ही साईची प्रार्थना. त्याचप्रमाणे आमच्या पालखी सोहळा चालू झाल्यानंतर आमचे विरारचे आमचे तसई तालुक्याचे एक कारणार मान्य श्री हितेंद्र ठाकूर उर्फ अप्पा यांच्या प्रेरणेने निघोज येथे सर्व
महाराष्ट्रातील साई भक्तांसाठी साई पालखी निवारा एक असं भव्य जवळ 11.5 ते 12 एकरच्या प्रांगणात बसलेलं हे साई पालखी निवारा हे उभारलं त्यांनी आणि तिथे येणाऱ्या कुठल्याही पालखीकडून एक रुपयाही घेतला जात नाही. सर्वांची तिथे विनामूल्य राहण्याची भोजनाची व्यवस्था केली जाते. हे असं सुसज्ज असं हे आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. जेणेकरून आमच्या पालखीबरोबर महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्याला दिल्ली, सुरत, उत्तर प्रदेश, मथुरा इथून येणाऱ्या पालख्या आहेत, त्यांची पण व्यवस्था तिथे होत आहे आणि त्यांचे सहकार्य पालखी सोहळ्याला असंच लाभत राहो ही साईची प्रार्थना. माझं नाव मनीष राऊत, मी साई सावली मंडळाचा सदस्य आहे आणि आमच्या या मंडळाचं हे 28वं वर्ष आहे आणि या 28व्या वर्षामध्ये हजारो असे साईभक्त या मंडळाने घडवले आणि सत्मार्गाला युवा पिढी आज लागलेली आहे. जितकी आमच्याकडे आज हजारोने जे पदयात्री आहेत याच्यात युवा पिढी बहुसंख्येने आहेत आणि पूर्वी 28 वर्ष अगोदर आम्ही एक 19 मेंबर्स होतो फक्त पदयात्री, मी तर नव्हतो, मला आता 18 वर्ष झाली. या 19 मेंबर्सची आज या हजारोच्या संख्येने पदयात्री येतात आणि ती म्हणजे फक्त आम्हाला रस्त्यामध्ये जी सेवा उपलब्ध होते साईभक्तांकडून, खास करून आज आम्ही नाशिकच्या जवळ सिन्नरला हॉल्ट घेतलेला आहे आणि या हॉल्टला आमच्या पदयात्रींसाठी एक मोठा हॉल लॉन्च आणि भंडाऱ्याची सोय, साई भंडाऱ्याची सोय केलेली आहे. ते म्हणजे आमचे नाशिकचे खास साईभक्त परमभक्त लाडके विजूभाऊ साबळे, मी खरंच आमच्या साईभक्तांनाकडून मी त्यांचे आभार मानतो. आणि मी इतकंच सांगेन, आम्ही पदयात्रा करत असताना साईंची सेवा तर करतो, आम्ही पदयात्रेला येत नाही एवढ्या दुरून चालत. आज आम्हाला मुंबईला 1 किलोमीटर पण चालायचं असेल तर गाडी लागते, पण आम्ही जे मुंबईपासून शिर्डीपर्यंत चालत येतो ते आम्ही चालत नाही, साईंची शक्ती आहे आणि आमची भक्ती आहे का जी इथपर्यंत आम्हाला घेऊन येते. आम्ही एक सामान्य साईंचे भक्त आहोत. सगळ्यांना मी एवढं सांगतो, पदयात्रेनी आपलं शरीर शुद्ध होते, आपले विचार शुद्ध होतात आणि आपल्या शरीराला एक रेसिस्टंट पॉवर वाढते, प्रतिकार शक्ती शरीराची वाढते. म्हणून मी सर्वांना एकच सांगेन का तुम्ही पदयात्रेला जरूर या आणि अजून कोण जर भक्त असतील ज्यांना पदयात्रेला यायचं असेल त्यांच्यासाठी सतत साई सावली मंडळाचे दरवाजे उघडे आहेत. आमचे सर्व नेते मंडळी हितेंद्रजी ठाकूर आणि उपस्थित आमचे सर्व सदस्य यांच्यामुळेच आम्ही ही पदयात्रा करू शकतो. ओम साईराम. विरार पदयात्रा सोहळा यांना विजयोंसारखे माणसं पदयात्रेसाठी जो सेवा करायला भेटले, मी सेवेकरी विजूभाऊंचा सेवेकरी आणि साईबाबांचा सेवेकरी म्हणून मला जेवढी सेवा करता येईल मी तेवढी सेवा करेल. ओम साईराम.